नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन ऑफिसर या रीलर्निंग एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. या MIDC ॲक्ट 1961 एकूण 7 प्रकरणे आहेत. या 7 प्रकरणामध्ये एकूण 69 कलमे आहेत. मग हे 69 कलमे काय आहेत याबद्दल आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 यामध्ये एकूण 7 प्रकरणे आहेत आणि या 7 प्रकरणामध्ये एकूण 69 कलमे आहेत. प्रकरण 1 म्हणजेच भाग 1 यामध्ये 2 कलमे आहेत. पहिलं आहे संक्षिप्त नाव, व्याप्ती आणि प्रारंभ. दुसरं आहे व्याख्या. दुसरं प्रकरण आहे महामंडळाची स्थापना व रचना. यामध्ये कलम 3 ते 13 हे कलम यामध्ये येतात. मग 3 कलम आहे महामंडळाची स्थापना करणे व त्यांचे कायद्याने संस्थापन करणे. कलम 4 आहे रचना. कलम 5 आहे सदस्य होण्यासाठी अनर्हता म्हणजेच अपात्रता. त्यानंतर कलम 6 आहे पदावधी व सदस्यांच्या सेवेच्या शर्ती. कलम 7 आहे महामंडळाच्या सभा. त्यानंतर कलम 8 आहे सदस्य म्हणून राहण्याचे बंद होणे. कलम 9 आहे रिकाम्या जागा कशा भराव्यात. कलम 10 आहे सदस्यांची तात्पुरती अनुपस्थिती. कलम 11 आहे कामकाज निर्दोष व विधिग्राह्य म्हणून गृहीत धरणे. कलम 12 आहे महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी. आणि कलम 13 आहे महामंडळाने विवक्षित कर्मचारी वर्ग सामावून घेणे व हा अधिनियम लागू असलेल्या बाबींच्या संबंधीतील राज्य शासनाची आबंधने स्वतःकडे घेणे. पुढचं प्रकरण आहे प्रकरण 3. यामध्ये कलम 14 ते कलम 18 हे कलम येतात. प्रकरण 3 महामंडळाची कामे आणि अधिकार हे येतात. कलम 14 आहे कामे. कलम 15 आहे महामंडळाचे सर्वसाधारण अधिकार. कलम 16 आहे महामंडळाच्या आदेशाचे आणि दस्तऐवजाचे अधिप्रमाणन. त्यानंतर कलम 17 आहे सेवा आकार बसवण्याचा अधिकार. आणि 18 आहे राज्य शासनाने निर्देश देणे. पुढचं प्रकरण आहे प्रकरण 4. याला आपण म्हणतो वित्त व्यवस्था, लेखा व लेखा परीक्षा. यामध्ये 19 ते 28 हे कलम येतात. कलम 19 महामंडळाच्या मालमत्तेचे उपायोजन. कलम 20 आहे महामंडळाचा निधी. कलम 21 आहे महामंडळाला अनुदाने, अर्थसहाय्य, कर्जे व आगाऊ रक्कम देणे. त्यानंतर महामंडळाचा कर्ज काढण्याचा अधिकार. कलम 23 आहे अनामत रक्कम. कलम 24 आहे राखीव व इतर निधी. कलम 25 आहे निधीतून रक्कम खर्च करणे. कलम 26 आहे अर्थसंकल्प आणि कामाचे कार्यक्रम पत्रक. कलम 27 आहे लेखे व लेखापरीक्षा. कलम 28 आहे समवर्ती व विशेष लेखापरीक्षा. त्यानंतर प्रकरण 5 सरकारी जागा काढून टाकण्याबाबत अधिनियम हा महामंडळाच्या जागांना लागू करणे व भाडे नियंत्रण अधिनियम त्यास लागू न होणे. यामध्ये टोटल 2 कलम आहेत, कलम 29 आणि कलम 30. कलम 29 आहे महामंडळाच्या जागांना मुंबईचा सरकारी जागा काढून टाकणे अधिनियम 1955 लागू असणे. आणि कलम 30 आहे भाडे नियंत्रण अधिनियम हा महामंडळाच्या जागांना लागू नसणे. त्यानंतर पुढचं प्रकरण आहे प्रकरण 6. यामध्ये जमीन संपादन करणे व तिचा विनियोग करणे हा भाग येतो. या प्रकरण 6 कलम आहे 31 ते 42. 31 कलम आहे या प्रकरणाच्या तरतुदी लागू असणे. 32 आहे सक्तीचे संपादन. कलम 33 आहे नुकसान भरपाई देणे. कलम 34 आहे न्यायालयाकडे अपील करणे. कलम 35 आहे वाटणी संबंधातील वाद. कलम 36 आहे नुकसान भरपाई देणे. कलम 37 आहे न्यायालयात अनामत ठेवलेली रक्कम गुंतवणे. कलम आहे व्याज देणे. कलम 39 आहे महामंडळाने जमिनीचा विनियोग करणे. 40 आणि 41 हे वगळण्यात आलेले आहे. त्यानंतर 42 कलम आहे राज्य शासनाच्या अधिकारांचे
प्रत्यायोजन। त्यानंतर पुढचं प्रकरण आहे प्रकरण 7, त्याच्या अगोदर प्रकरण 6A, त्यामध्ये येतं औद्योगिक क्षेत्रातील वापरात नसलेल्या अतिरिक्त जमिनी, त्याला आपण 42A असं म्हणतो। औद्योगिक क्षेत्रातील वापरात नसलेल्या अतिरिक्त जमिनीचे संपादन आणि इतर उद्योगांना त्यांचे नियत वाटप। त्यानंतर प्रकरण 7, यामध्ये अनुपूरक आणि किरकोळ तरतुदी। या प्रकरण 7 एकूण कलम आहेत 43 ते 69, 43(1)(अ) ते आहे सरकारी जमिनी। त्यानंतर 43 आहे औद्योगिक क्षेत्रातील जमिनीच्या मालकाने विवक्षित कसूर केल्याच्या बाबतीत महामंडळाचे अधिकार। त्यानंतर 44 आहे इमारत पाडून टाकण्याचा आदेश। त्यानंतर 45 आहे इमारतीचे बांधकाम थांबवण्याचा अधिकार। 46 आहे जमीन धारण करण्याच्या शर्तीचे उल्लंघन करून बांधकाम केल्यास किंवा जमिनीचा उपयोग केल्यास शास्ती। त्यानंतर 47 आहे नळमार्ग टाकणे इत्यादीबाबत अधिकार। 48 आहे प्रवेश करण्याचे अधिकार। 49 आहे महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे इतर अधिकार निहित असणे। 50 आहे स्थानिक प्राधिकरणाने निर्देश देण्याचे शासनाचे अधिभावी अधिकार। 50(अ) आहे विवक्षित प्रकरणात लगतच्या क्षेत्रातील जमिनीचा वापर औद्योगिक प्रयोजनाकरता रूपांतरित करून घेण्यासाठी करण्यात आलेले अर्ज नाकारण्याचा जिल्हाधिकाऱ्याचा अधिकार। 51 आहे महामंडळाला येणे असलेल्या रकमा जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसूल करणे। 52 आहे नोटिशी बजावणे इत्यादी। 53 आहे जाहीर नोटिशा कशा प्रसिद्ध कराव्यात। नोटिशा इत्यादीद्वारे वाजवी मुदत ठरवणे हे आहे 54। 55 आहे विवरणपत्रे सादर करणे। 56 आहे क्षेत्र आणि वसाहत किंवा त्याचा भाग काढून टाकणे। 57 आहे कर्तव्य पार पाडण्यात कसूर। त्यानंतर 58 आहे महामंडळाचे विसर्जन। 59 आहे खटला भरण्याचा अधिकार। 60 आहे महामंडळाचे अपराध आपापसात मिटवणे। 61 आहे कंपन्यांनी केलेले अपराध। 62 आहे अटकाव केल्याबद्दल शास्ती। 63 आहे नियम करण्याचा अधिकार। 64 आहे विनियम करण्याचा अधिकार। 65 आहे सद्भावनापूर्वक केलेल्या कारवाईत संरक्षण। 66 आहे महामंडळाचे सदस्य अधिकारी व कर्मचारी वर्ग हे लोकसेवक असणे। 67 आहे इतर कायद्यांशी विसंगत असलेल्या तरतुदींची परिणामकता। 68 आहे शंका व अडचणी दूर करण्याचा अधिकार। आणि 69 आहे सन 1956 मुंबई अधिनियम क्रमांक 52 याच्या अनुसूची 1 सुधारणा। यामध्ये आपण टोटल 1 ते 69 कलमे या 7 प्रकरणामध्ये काय दिलेले आहेत याबद्दल माहिती पाहिली। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक भागामध्ये म्हणजेच प्रत्येक प्रकरणामध्ये हे कलम त्याची सविस्तर माहिती पाहणार आहोत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि विजन ऑफिसर या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल।